नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मासाळवाडीमध्ये मंदिरावरून मुले खाली सोडायची आणि झेलायची प्रथा आजही सुरू आहे। महालिंगराया देवाच्या यात्रेत नवस फेडाच्या भावनेतून मंदिरावरून पुजारी मुले खाली सोडतो आणि खाली घोंगडीत वरून सोडलेली मुले पकडली जातात। मंदिराच्या छतावर पुजारी उभारलेला असतो, तो त्या लहान मुलांचे दोन्ही पाय आणि हात पकडतो, या मुलाला खाली घोंगडी धरून उभारलेल्या लोकांकडे फेकतो। त्या मुलाला झेलण्यासाठी चार लोक घोंगडी धरून उभारलेले असतात, पण अपघाताने त्या लहानग्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो, याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते। अशा पद्धतीने लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा अघोरी प्रकार निश्चितच अंगावर शहारे उभारणार आहे। पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या अघोरी प्रथा कधी बंद होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान लहान मुलांना मंदिरावरून फेकणे ही अघोरी अंधश्रद्धा आहे। तत्कालीन जिल्हाधिकारी श्यामवर्धन यांच्या पुढाकाराने सांगली जिल्ह्यातील मंदिरावरून मुले फेकणे परंपरा बंद करून त्यांना आळा घातला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाने यावर पावले उचलून कारवाई करावी अशी मागणी अनिसने केली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये पाडव्याच्या दिवशी अनेक मंदिरावरून लहान मुलांना खाली फेकलं जातं, हे सर्व नवसापुटी केलं जातं असं म्हटलं जातं। आटपाडी तालुक्यातील मासळवाडीमध्ये सुद्धा असाच प्रकार काल घडलेला आहे। लहान मुलांना मंदिराच्या कळसावरून फेकणं हा एक अघोरी अंधश्रद्धेचा प्रकार आहे। हा त्वरित प्रशासनानं याची दखल घेऊन तो बंद केला पाहिजे। राज्यामध्ये सध्या जादूटोना विरोधी कायदा आणि लहान मुलांचं हक्काचं संरक्षण करणारा कायदा आहे, या दोन्ही कायद्याअंतर्गत ही प्रथा बंद होऊ शकते। सांगलीचे माजी कलेक्टर श्याम वर्धने साहेब यांनी अशा प्रथा ज्या जिल्ह्यामध्ये होत्या त्या पुढाकार घेऊन त्यांनी बंद केल्या होत्या, त्यांचंच अनुकरण आत्ताच्या प्रशासनानं करावं अशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत।